नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। लेटेस्ट प्रायव्हेट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। जबरदस्त कंपनी आहे जसं की पेटीएम, मिशो, यात्रा डॉट कॉम, या कंपन्यांमध्ये जॉब निघाली आहे, भरती निघाली आहे, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। महत्वाचं म्हणजे इथे अप्लाय करण्यासाठी एक रुपया पण खर्च नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही इथे अप्लाय करू शकता। पण जर का तुम्हाला इथे तुमचं सिलेक्शन करायचं आहे तर तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आहे। टेन्शन घेऊ नका, एक्झाम कशी असणार आहे त्याचा सिलेबस पण आपल्याकडे आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा आहे, म्हणजे मेन एक्झाम देण्याआधी तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात। त्यानंतर तुम्हाला समजणार आहे कशा प्रकारचे प्रश्न येणार आहे, म्हणजे तुम्ही रेडी होणार आहे आणि तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढणार आहे। प्रायव्हेट जॉब रिलेटेड किंवा करिअर गायडन्स रिलेटेड, शेअर मार्केट, फ्री कोर्सेस असे अनेक व्हिडिओज बनवतो आहे, जेणेकरून तुम्हाला मदत होऊ शकेल आणि अनेक जणांना मदत होती आहे। इंस्टाग्रामवर मी स्क्रीनशॉट सुद्धा टाकत असतो, तर असाच एक स्क्रीनशॉट टाकायचं ज्यामध्ये एकाचा मॅसेज असेल, सर मला जॉब लागला आहे आणि 12 लाखांचं पॅकेज आहे, कारण की इथे पॅकेज पण तगडे आहे। 4 लाखांपासून तर 12 ते 13 लाख वार्षिक इथे पॅकेज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी इथे अप्लाय करा। तुम्ही पेटीएमसाठी अप्लाय करत असाल तर फक्त 12वी पास आहात, 18 वय तुमचं आहे तरी अप्लाय करू शकतात। बाकीच्या कंपन्यांसाठी तुम्हाला थोडाफार एक्सपिरियन्स लागणार आहे, फ्रेशर्स असाल तरी अप्लाय करू शकतात। त्यामुळे डिटेलमध्ये माहिती सांगतोय, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकतात, पेटीएम मध्ये ही जी भरती निघाली आहे तर त्याबद्दल डिटेल मध्ये माहिती सांगितली आहे, ज्यासाठी तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन करू शकता। तर इथे बघा, पीडीएफ मध्ये डिटेल मध्ये माहिती सांगितली आहे। हे काय बघतात, तर यांना काय पाहिजेल आहे, बिझनेस डेव्हलपमेंटसाठी मुलं पाहिजेल आहेत किंवा या जागा निघाल्या आहेत, तुम्ही हॉनेस्ट पाहिजेल, त्याच्यानंतर सेल्सचं नॉलेज तुमच्याकडे पाहिजेल, हे सगळं दिलं आहे। महत्वाचं म्हणजे फक्त इथे टू व्हीलर आणि स्मार्टफोन तुम्हाला वापरता येतो आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। जॉब डिस्क्रिप्शन काय असणार आहे, तर सोपं जॉब डिस्क्रिप्शन आहे मित्रांनो, जे पण मार्केट तुम्हाला दिले जाईल किंवा ज्या पण एरियात तुम्ही राहता, जिथे पण तुम्हाला बिझनेस डेव्हलपमेंटचं काम दिलं जाईल तिथे तुम्हाला जायचं, यासाठी तुम्हाला लोकल लँग्वेज लागणार आहे, म्हणजे मराठी जरी येतं आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। इंग्लिश आलंच पाहिजे असं काही नाही, कारण की सोपा जॉब आहे। जे पण यांचे प्रॉडक्ट आहे त्यांचा फीडबॅक घ्यायचा, त्याचं प्रमोशन करायचं, त्याचं लीड जनरेट करायचं, सेल जनरेट करायचं। महत्वाचं म्हणजे ते झिरो एक्सपिरियन्स आहे किंवा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, तर 10वी 12वीचे तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट लागणार आहे, म्हणजे फक्त 12वी झालं तरी अप्लाय करू शकतात। डिग्री डिप्लोमा तुमचं झाला आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकतात। आणि ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे, कारण की तुम्हाला हे बिझनेस डेव्हलपमेंटचं काम आहे, सेल्सचं काम आहे, त्यामुळे इथे ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी आहे, तुमच्याकडे एक टू व्हीलर पाहिजे आहे। आता अप्लाय कसं करायचं ते पण सांगतोय, त्याआधी अजून एक महत्त्वपूर्ण जॉब अपडेट आहे ते पण समजून घ्या। यात्रा या कंपनीकडनं आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। जॉब डिस्क्रिप्शन इथे दिलं आहे, IT फील्डचा हा जॉब आहे। आता इथे बघू शकतात, 1 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। एक्सपिरियन्सवाला जॉब आहे, ज्या पण तुमच्या मित्रांकडे एक्सपिरियन्स असेल त्यांना नक्की शेअर करा। सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकल्या आहेत, त्यावरून तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारचं काम आहे, कारण की इथे दिलेलं आहे रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, म्हणजे तुम्हाला काय काम करावं लागणार आहे एक्झॅक्ट ते पण इथे सांगितलं आहे। त्यानंतर मिशोमध्ये सुद्धा भरती निघाली आहे, तर इथे बघा जॉब रोल दिला आहे, त्याबद्दल सगळी माहिती दिली आहे। सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनियर 2 यासाठी ही जागा आहे। आता हे बघा, नेमका काम काय असणार आहे ते सांगितलं आहे, रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे ते पण सांगितलं आहे। या सगळ्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकल्या आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही सगळं बघू शकता। आता हा जॉब झाला मिशोचा किंवा मग यात्राचा झाला, तरी ते एक्सपिरियन्स लागतो आहे, पण पेटीएमसाठी फक्त तुम्ही 12वी पास आहात, सगळे अप्लाय करू शकतात। अप्लाय करण्याची सेम प्रोसेस आहे, आता मी तुम्हाला पेटीएमला अप्लाय करून दाखवतो। तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, जस्ट त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्या कंपनीबद्दल सगळी माहिती दिली आहे। पेटीएमचा आता IPO सुद्धा येतोय, भारतातला सगळ्यात मोठा IPO असणार आहे, त्यामुळे मित्रांनो यासोबत जर तुम्ही काम करतात तर हे फार मोठ्या प्रमाणात फंड रेज करतात, त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे, फार मोठी कंपनी ही अजून होणार आहे। आता अप्लाय कसं करायचं, तर जस्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो जॉब पाहिजे आहे तो बिझनेस डेव्हलपमेंटसाठी आहे, त्यामुळे तुम्हाला हे पहिलं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ते सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा एक्झाम कशी असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगू देतो। तर फेज 1 फेज 2 अशा 2 प्रकारात एक्झाम होणार आहे। इथे बघा, तुम्हाला 150 मार्क पाडायचे आहेत 300 पैकी, म्हणजे तुम्ही फेज 2 मध्ये जाणार आहे। सोपं आहे, MCQ टाईप क्वेश्चन आहे। आता हे कशा प्रकारचं असणार आहे सिलेबस, नेमका काय प्रश्न विचारणार आहे, कशा प्रकारचा अभ्यास असणार आहे, तर हे बघा इथे दिलेलं आहे ब्रोशर।
तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. जस्ट यावर क्लिक करायचं, तुमच्यासमोर ब्रोशर येईल, त्यामध्ये जो सिलेबस दिला आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सगळं सोपं जाणार आहे. यासाठी तुमचं वय 18 पूर्ण पाहिजे. लॅपटॉप डेस्कटॉप तुमच्याकडे आहे, कारण की एक्झाम तुम्हाला घर बसल्या द्यायची आहे, घर बसल्या ऑनलाईन एक्झाम तुम्ही देणार आहे, त्यासाठी लॅपटॉप किंवा कम्प्युटर लागणार आहे. आता ही पहिली फेजची एक्झाम झाल्यानंतर दुसऱ्या फेजची एक्झाम होणार आहे. यासाठी प्रॅक्टिस टेस्ट पण आहे, ते पण टेन्शन घेऊ नका. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, स्लॉट बुक करून घ्यायचं आहे. यांसारख्या अनेक कंपन्या, म्हणजे तुम्ही याच्यासाठी जरी अप्लाय करतात, चांगले मार्क पडतात, तर तुम्ही या बाकीच्या कंपन्यांमध्ये ऑटोमॅटिकली अप्लाय करू शकतात. फक्त एकच एक्झाम सगळ्यांसाठी आहे. तर इथे बघा, लिहिलंय बुक युअर फ्री स्लॉट, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही कधी एक्झाम देणार आहात, कधी रेडी आहात एक्झाम देण्यासाठी, मग 3 नोव्हेंबरला द्या, 8 नोव्हेंबरला द्या, 6 नोव्हेंबरला द्या, किंवा तुम्ही दुसरी तारीख सुद्धा सिलेक्ट करू शकतोय. आता समजा मला 8 नोव्हेंबरला द्यायचं आहे, 2-4 दिवस मला 8 दिवस एक्झामची प्रॅक्टिस करायची आहे, तर मी 8 तारीख सिलेक्ट करतो. त्यानंतर नेक्स्ट म्हणतो. सगळ्यात आधी तुम्हाला इथे तुमचं लॉग इन करून अकाउंट क्रिएट करा, मोबाईल नंबर टाका, त्यानंतर तुमचं इथे अकाउंट क्रिएट होऊन जाणार आहे. आता बघा, या टेस्टला अप्लाय करण्यासाठी इथे लॅपटॉप पी सी लागणार आहे. तर कशाप्रकारे आहे, तर इथे बघा टेस्ट कशी असणार आहे, तर त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. इथे व्हिडिओ टाकला आहे, हा व्हिडिओ पाहून तुम्ही ती माहिती वाचू शकता. इथे बघा सगळं डिटेलमध्ये सांगितलंय. त्यानंतर जसं मी तुम्हाला बोललो, इथे प्रॅक्टिस सॅम्पल टेस्ट सुद्धा आहे. बघा इथे सॅम्पल पेपर सुद्धा आहे, मॉक टेस्ट सुद्धा आहे, जी की तुम्ही देऊ शकता. बघा डाउनलोड सॅम्पल पेपर्स आहे, इथून तुम्ही कशा प्रकारचे सॅम्पल असणार आहे, पेपर कशा प्रकारे असणार आहे ते तुम्हाला कळणार आहे. तुम्ही ते मॉक टेस्ट सुद्धा देऊ शकता. बघा याहून चांगली संधी असणार नाही. एक्झाम तर द्यावीच लागणार आहे, त्याआधीच आपल्याला कळलं कशा प्रकारचं एक्झाम असणार आहे, तर तुम्हाला देणं सोपं जाणार आहे, आणि जेणेकरून तुम्ही इथे सिलेक्ट होऊ शकाल. पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. लोक 3-4 वर्ष एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करतात, तेव्हा जाऊन कुठे सिलेक्ट होता. तुम्ही ते 10 दिवस घेऊ शकतात, अभ्यास करू शकतात, मन लावून अभ्यास केला तर नक्की तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आहे. त्यानंतर तुमची फायनल एक्झाम होणार आहे, जी की आपण तारीख निवडली होती 8. तुम्ही कधी पण निवडणार असाल, पण लगेच तुम्ही इथे स्लॉट बुक करून ठेवा. आणि तुमचं इथे सिलेक्शन झाल्यानंतर बघा, आता याचं सिलेक्शन झालंय, याचं सिलेक्शन झालंय, तर यांचे नावं टाकले आहे आणि यांना इथे जॉब मिळालेले आहे. इथे बघा बॅकएंड डेव्हलपमेंटसाठी मिळालंय, याला पण मिळालं आहे, अशा प्रकारे तुमचं पण मिळणार आहे. जे पण मुलांनी इथे मार्क पाडलाय, स्कोर पाडलाय, हे बघा त्यांचं पण दिसतंय. आता यांनी 888 पाडलाय, तांबोळी आडनाव आहे, हा कुमार आहे, 885 पाडलाय, 874. तर अशा प्रकारे जेवढे पण तुम्ही मार्क पाडाल त्यावर तुमचं इथे दिसणार आहे, आणि तुम्ही बाकीच्या कंपन्यांसाठी पण डायरेक्टली अप्लाय करू शकता. सेम ॲज मी लिंक दिली आहे, यात्राचे दिली आहे, मिशोची दिली आहे, सेम प्रोसेस आहे, तुम्ही सेम प्रकारे अप्लाय करू शकता. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. प्रॅक्टिस टेस्ट आहे, ती करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सोपं जाणार आहे. अशाच माहितीसाठी, अशा संधीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.